आपल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान। संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज आलेलो आहे हा पालखी सोहळा स्पेशल ब्लॉग तुम्ही बघत आहात आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत आहात की बरेच भाविक भक्त वारकरी या ठिकाणी आलेले आहेत पालखीच्या दर्शनासाठी। आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी या संत तुकाराम महाराज पालखीच्या उत्सवामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। तर चला तर मग खूप खूप स्वागत आहे आजच्या या ब्लॉगमध्ये। तुम्ही बघत असाल आता मी आलेलो आहे भक्ती शक्ती या ठिकाणी आणि मी बऱ्याच वारकरी जे दिसत आहेत तुम्ही बघत आहे हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि याचं पालखीचं लाईव्ह दर्शन आपण इथं बघणार आहोत। जसं की तुम्हाला माहीत असेल की ह्या दोन पालखी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी ज्या आता तुम्हाला माहीत असेल की आळंदी हे म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मस्थानाचे ठिकाण आहे आणि देऊ हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे। तर ह्या पालखी सोहळ्यामध्ये हा ही जी दिंडी असते वेगवेगळ्या बऱ्याच आता हे आपण बघताय की दर्शन की थेट दर्शन बरेच भाविक येतात आणि बरीच गर्दी या ठिकाणी तुम्ही बघू शकताय वारकऱ्यांची आणि भक्तांची दर्शनासाठी या ठिकाणी जमलेली आणि बरेच सुरक्षा व्यवस्थासुद्धा अवेलेबल आहे आणि प्रत्येक ठिकाणी फूडसाठी आणि आता बघू शकतो मी दर्शनासाठी किती भाविक भक्त इथं गर्दी करत आहेत या ठिकाणी। त्यांनी हा सोहळा हा म्हणजे अविस्मरणीय असा सोहळा असतो पालखी सोहळा 2023 आणि ही तुम्ही बघू शकता किती अमापाशी गर्दी ह्या ठिकाणी आहे। आता तुम्ही थोडंसं व्हिडिओमध्ये थोडंसं स्पीड तुम्हाला बघायला मिळेल। तर साधारणतः ह्या पालखीचं जसं तुम्हाला माहीत असेल की आपला पालखीचा जो रूट असतो पहिल्यांदा देहूवरून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते व आळंदीवरून संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते आणि ते थेट पुण्यामध्ये होते आणि तिथून ती सासवड जेजुरी लोणंद तरडगाव पलटण वरड नातेपुते माळशिरस वेळापूर वेणशिवगाय माखरी आणि नंतर शेवटला आपल्या पंढरपुरामध्ये जाते। तर महाराष्ट्राशी तुम्हाला माहीत आहे आपले आराध्यस्थान दैवत पंढरपूर ही आषाढी एकादशीसाठी चाललेली ही वारी ही साधारणतः जुलै महिन्यापर्यंत चालत असते हा जो प्रवास मी तुम्हाला सांगितला आणि याच्यासाठी बरेच वारकरी वेगवेगळ्या गावातून येत असतात। त्याचं तुम्हाला मी थोड्याच इन शॉर्टमध्ये शेवटच्या याच्यामध्ये दाखवेनच की वारकरी कसे येतात कसे राहतात या ठिकाणी बरेच त्यांची जी भक्ती असते देवावरती ती अशी म्हणजे अस्वर्णीय आपण त्याचा खूप मनोभावी ते पांडुरंगाला भजत असतात असं तुमचं तुम्ही बघत असता वेगवेगळ्या ठिकाणी भजनं वेगवेगळी पारायणं ह्या ठिकाणी एकच की देवाला आळवणे हा त्यांचा एक उद्देश असतो। दिंडी हा प्रकारचा एक प्रकारचा धार्मिक प्रवाह आहे ज्यामुळे संत तुकाराम महाराजांचे उपवास आठवण्याच्या आधारे इथे आपण महाराष्ट्रात आपले म्हणतात की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे याचं लाईव्ह तुम्हाला दर्शन या ठिकाणी बघू शकता किती असंख्य असे भक्त या ठिकाणी जमलेले आहेत आणि दिंडीच्या इतिहासातली एक महत्त्वाची परंपरा आहे जिथं संत तुकाराम महाराजांनी संप्रदायाच्या अधिष्ठावर पाठवलेली आपल्या ह्या दिंडीच्या उत्सवात आपण बघतोय आणि या ठिकाणी वेगवेगळ्या दिंड्या किंवा यांचं दर्शनासाठी आणि ही आपण संध्याकाळी हीच दोन्ही पण पालख्या ह्या अकुडी इथे विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी अवेलेबल असणार आहे आणि शांत हा रविवार असल्यामुळे बरीच तुम्हाला आणि जास्त गर्दी ह्या ठिकाणी दिसते। साधारणतः हा जो शूट होता तो साधारणतः संध्याकाळच्या वेळचा आहे म्हणजे साधारणतः 5:30-6 दरम्यान त्याच्यामुळं तुम्ही बघू शकताय असे बरेच दिंडी हा दिंडी क्रमांक तुम्ही बघू शकताय वेगवेगळे दिंडी क्रमांक जे प्रत्येक अशा टील माय म्हणजे मी जोपर्यंत बघितलं 256 इतक्या दिंड्या आल्या होत्या तो ही फक्त संत तुकाराम महाराजांची पालखी आहे तशी सेम पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची निघते आळंदीवरून आणि त्याचा हा जो रूट असतो वेगळा असतो आणि हे पुण्यामध्ये एकत्र होत असतात। तर साधारणतः हा जो प्रवास असतो वारकरींचा हा 2 आषाढी एकादशीपासून साधारण 2 महिन्यापर्यंत असतो चालतो टील अप टू जुलै म्हणजे 1 आषाढी एकादशीपर्यंतचा असतो आणि हा जो प्रवास अखंड त्यांचा हा चालत असतो। प्रवास तुम्ही काही त्यांची वाहने बघू शकताय त्यांचं
कशाचीही तमा न बाळगता संसार हा आहेच, बट ह्या प्रपंचाबरोबर जो परमार्थ ह्या ईश्वराबरोबरचं जे त्याचं नातं आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. प्रेम काय असतं, एकमेकाबद्दलची भावना काय असते देवाबद्दलची, ही तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. आत्ता आपण आलो आहे निगडीच्या चौकामध्ये ते पवळी ब्रिजच्या ठिकाणी, आणि तुम्ही ह्या ठिकाणीसुद्धा बघू शकताय दर्शनासाठी किती भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी आहे. बघायला बरेच लोक मुखदर्शन घेत असतात, कारण प्रत्येक जणाला पॉसिबल नाही आहे की एवढा वेळ ह्या ठिकाणी असेल. सो बरेच भाविक उभे राहून ह्याचं पालखींचं दर्शन घेत असतात. आणि त्या डिजिटल युगामध्ये आपण एखादी गोष्ट इझिली कॅचअप करू शकतो, याचं काही एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. चालत जात असणार, बट त्या लिहिली की एवढं लांबचा प्रवास हा चालत करणं तर हा ब्लॉग तुम्हाला माझ्या आनंद गवस पर्सनल ब्लॉग या चॅनलवर तुम्ही मला बघायला मिळेल, बघायला विसरू नका. आणि आत्ता तुम्ही आपण बघत आहात या ठिकाणी विनाचं दर्शन या ठिकाणी बघताय तुम्ही. आणि आता आपण आलेलो आहे विठ्ठल रखुमाई मंदिर अकोट येथे, आणि या ठिकाणीसुद्धा बघू शकता साधारणतः साधारण 9-10 टायमिंग हा आहे. या ठिकाणी बरेच भक्त या ठिकाणी दर्शनासाठी जमलेले आहेत, तर दर्शनासाठी खूप मोठी अशी लाईन आहे बघू शकता या ठिकाणी. आणि याचं लाईव्ह दर्शन तुम्हाला डिजिटल टीव्हीद्वारे सुद्धा केलं गेलेलं आहे, आणि आपण इथून सरळ आपण मुख दर्शन पण घेऊ शकता. आणि वेगवेगळी जे ह्या ठिकाणी अशा ठिकाणी चोरी किंवा ह्या होण्याची खूप चान्सेस असतात, त्या ठिकाणी प्रत्येक सुरक्षा व्यवस्था कडक केलेली आहे, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोर्डिंग्स दिसतील की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. हे दर्शन तुम्ही आता बघताय विठ्ठल रखुमाई मंदिर अकोट येथलं. हे समोर तुम्हाला डिजिटलद्वारे सुद्धा दर्शन होऊ शकतं ज्यांना वेळ नसतो, कारण आपण आणि आता आपण आलो आहे वारकरी दिन तुम्हाला सांगत होतो की वारकरी कसे राहतात किंवा कुठं कुठं ठिकाणी त्यांची वस्ती असते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या सोसायटीमध्ये किंवा मंदिरामध्ये ते वारकरी राहत असतात, आणि तिथून त्यांचा प्रवास पुढं पुढं ते आक्रमित असतात. हे बघा वेगवेगळी त्यांची ज्या वाहनातून ते आलेले आहेत, पूर्ण असं एका गावातून ती दिल्ली निघत असते. या ठिकाणी काही दर्शन फोटेज तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तर हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा.